या सभेमध्ये. मला त्यांना प्रश्न विचारायचा आहे, या पिंपरी चिंचवडचे सर्व सर्व होते 20-30 वर्ष तुमच्या हातामध्ये नगरपालिकेपासून सगळी सत्ता होती, यांनी काय केलं आपल्यासाठी, या देशासाठी, या राज्यासाठी, या काँग्रेस राष्ट्रवादी काय केलं, यांनी काही नाही केलंय. अरे यांनी जाती पातीचं राजकारण केलं, अल्पसंख्याकांना सांगितलं भारतीय जनता पार्टीपासून दूर जा, तुम्हाला धोका आहे. त्यांचे बदल बच्चे काँग्रेसचे असणारे राष्ट्रवादी सांगितलं जाती पातीचं राजकारण करा म्हणजे आपल्या इथे कोळी भाजण्याचा आपल्याला कधी मिळेल. हे जाती पातीचं राजकारण करणाऱ्या या स्वतःलाच नेता आणि राजा म्हणून घेणाऱ्या नेत्यांना माझा सवाल आहे, का मराठा समाजाच्या तरुणांना आरक्षण तुम्हाला द्यावंस वाटलं नाही? सगळे रक्षण स्वतःच्याच घरात, सगळ्या उमेदवारी स्वतःच्याच घरात, सगळी सत्ता स्वतःच्याच घरात. मग तुम्ही सगळ्या सत्ता केंद्र असताना का मराठा आयोगांना तुम्ही आरक्षण दिलं नाही? मराठा समाजाला आरक्षण देण्याचा निर्णय भारतीय जनता पार्टीच्या सरकारने घेतला आणि आमच्या ओबीसीला खड्डा झाला होता, माझ्या मराठा बांधवाला आरक्षण देण्याचं काम केलं. मुंबईच्या अखेर जिल्ह्यामध्ये तुम्ही 2-3 दिवस मुक्काम करता आणि माझ्या